उन्हाच्या तडाख्याचा द्राक्षांवर परिणाम होतोय, त्यामुळे नेपाळच्या अभिषेक होळकर या शेतकऱ्यानं चक्क साड्यांची सावली बागेवर धरली. 5,000 साड्यांपासून त्यांनी आपल्या बागेवर सावली धरली. 25 रुपयांना एक साडी, याप्रमाणे 1,25,000 रुपयांना साडी खरेदी करून त्यांनी द्राक्षांचं रक्षण केलंय. राज्यात उष्माघातानं तिघांचा बळी गेलाय. जळगाव, अकोल्यानंतर उस्मानाबादेतही उष्माघातानं एकाचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना लिंबराज सुकाळे या शेतकऱ्याला चक्कर आली आणि उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं. उष्माघाताचा मराठवाड्यातला हा पहिला बळी आहे. एप्रिलमध्ये देशाच्या बहुतेक भागात तीव्र उन्हाळा जाणवणार आहे. संपूर्ण महिनाभर देशात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच यंदाचा मान्सूनही सामान्य राहणार आहे. सरासरीच्या 89 ते 113% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानाचा फटका आंब्याला बसतोय. तापमानामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्या गळून पडत आहेत, त्यामुळे शेतकरी झाडांवर थंड पाण्यानं फवारणी करत आहेत. या प्रयोगामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्यांची गळती थांबल्याचं शेतकरी सांगतात. सध्या उन्हाची तीव्रता वाढली. उन्हाच्या प्रकोपामुळे जंगलामध्ये वणवा पेटण्याच्या घटना घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातल्या एका माळरानावर काल वणवा पेटला. लांजे गावाजवळच्या माळरानावर हा वणवा पेटला. आगीमुळे माळरानावरचं वनराई जळून नष्ट झाली आहे. जालन्यातल्या बाणाची वाडी इथे 20 एकरातला ऊस जळून खाक झालाय. ऊसाच्या मळावरून जाणाऱ्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि शॉर्ट सर्किटनं आग लागली. आगीमुळे 8 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कडाक्याच्या उन्हामुळे आग वेगानं पसरली. आग विझवण्यासाठी परतूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गतच्या चांदोली बुद्रुकमध्ये जानाईवाडीजवळच्या डोंगराला अज्ञातांनी आग लावली. या आगीमुळे वनसंपदेचं नुकसान झालंय. वणव्याची महिनाभरातली ही दुसरी घटना. या आगीत प्राणी, झाडं, झुडपं जळून खाक झाली. 2.5 एकर क्षेत्रात ही आग लागली. यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानासह वणव्यांच्या घटना वाढल्यात. महागाव तालुक्यातल्या जनुना आणि आमनेखुर्द परिसरात 1 लाखच्या जमिनीवरच्या जंगलात वणवा पेटला. वनसंपदेचं यात मोठं नुकसान झालंय. ग्रामस्थांनी शेतातला कचरा पेटवल्यानं वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याच्या सासवड मार्गावरच्या दिवेघाटच्या डोंगराला वणवा लागलाय. सुकलेल्या गवताला आग लागल्यानं 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आग पसरली. वनविभागाच्या अग्निशमन दलानं आग विझवली, मात्र डोंगराचा मोठा परिसर जळून खाक झालाय. पुण्यात नानापेठजवळ एका गोडाऊनला आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी आग विझवली. यात एक नागरिक आणि अग्निशमन दलाचे 3 अधिकारी जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्नरमधल्या नारायणगावमध्ये तमाशा पंढरीत आग लागली. यात फड मालकाचं मोठं नुकसान झालंय. अज्ञात इसमानं अंधारात डिझेल टाकून राहुटी पेटवल्याचा संशय व्यक्त होतोय. आग लागल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी आग विझवली. कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडची आग विझत नाही, तोच आता बारवेतल्या घनकचरा प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. पहाटेपासूनची ही आग अजूनही धुमसतीये. अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीत बारवे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्यासह केंद्राचंही मोठं नुकसान झालंय. महावितरणच्या गलथान कारभारामुळे बीडमधल्या एका शेतकऱ्याचा तोडणीला आलेला ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या मळ्याला आग लागली. डोळ्यांदेखत शेतातला उभा ऊस जळून खाक झाल्यानं महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण कसं करायचं असे सवाल विचारत या महिलेनं हंबरडा फोडला. कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्रातील पंप बिघडल्यामुळे 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. नाशिक रोड विभागातला पाणीपुरवठा आज बंद केलाय. या भागातील मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. त्याच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद केलाय. डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा प्रदूषण वाढलंय. MIDC च्या नाल्यांमधल्या सांडपाण्याचा रंग बदललाय. या नाल्यांमधून गडद निळ्या आणि लाल रंगाचं पाणी वाहतंय. पाण्याला येणाऱ्या उग्रवासामुळे नागरिकांना त्रास होतोय. चेंबर लीक झाल्यानं हे पाणी नाल्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे. मास्क मुक्तीवरून राज्य सरकारविरुद्ध केंद्र सरकार संघर्ष होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या मास्क मुक्तीच्या निर्णयावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सवाल उपस्थित केले. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्यामुळे मास्कचा वापर करावाच लागेल असं भारती पवारांनी म्हटलंय. नवे व्हेरियंट येत आहेत तरीही मास्क मुक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित केला नाही, यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
मुंबईत आजपासून मास्क न वापरल्यास दंड आकारला जाणार नाही, मात्र तरीही कोरोना पूर्ण नियंत्रणात नसल्याने स्वयंस्फूर्तीने मास्क वापरण्याचे आवाहन केले. निर्बंध शिथिल केल्यामुळे मास्क न वापरल्यास आकारण्यात येणारा 200 रुपयांचा दंड आता यापुढे आकारला जाणार नाही. सीएनजी आजपासून स्वस्त झालाय. सीएनजी वरील व्हॅट 10.5% कमी केल्यामुळे सीएनजी किलोला सरासरी 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होतोय. सीएनजीवर 13.5% मूल्यवर्धित कर आकारण्यात येतोय. आता तो 3% आकारला जाईल. मूल्यवर्धित करात कपात केल्यानं सीएनजीचा दर किलोला 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर विचारण्यासाठी एक व्यक्ती चक्क टांगा घेऊन पेट्रोल पंपावर आली. सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ही व्यक्ती अमरावतीमधली आहे. इंधन दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी या व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरगुती वीज ग्राहकांना गोड बातमी मिळणार आहे. महावितरणचे वीज दर 2% तर टाटाचे वीज दर 4% कमी होतात, पण बेस्टचे वीज दर मात्र स्थिर राहणार आहेत. अदानीच्या वीज दरात वाढ होणार आहे, यामुळे अदानी आणि बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे, कारण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 2253 रुपयांना मिळणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काँग्रेसनं महागाईची गुढी उभारली. पुण्याच्या अलका चौकात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेत. गृह विभागाच्या कारभारावर काँग्रेस शिवसेनेची नाराजी आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये गृह विभागाच्या कारभारावरून काँग्रेस मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. ईडीनंतर आता आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय त्यांची चौकशी करणार आहे. अनिल देशमुख, सचिन वाजे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा सीबीआय ताबा घेणार आहे. नागपुरातल्या वादग्रस्त वकील सतीश उके यांना ईडीच्या टीमनं मुंबईत आणलं. आज मुंबईतल्या पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. ईडी कोर्टाकडे त्यांची कोठडी मागितली जाईल. जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं सतीश उकेना ताब्यात घेतले. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर प्रेक्षक गॅलरी उभारणीत सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणेंनी केलाय. बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहून प्रकल्पाला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी बदलीसाठी अर्ज केलाय. गृह खात्याकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीपक पांडे वारंवार वेगवेगळ्या विषयावरून वादग्रस्त ठरलेत. काही महिन्यांपूर्वीच नारायण राणेंना केलेली अटक तसंच हेल्मेट सक्ती येऊन पांडे चर्चेत आहेत. आता वैयक्तिक कौटुंबिक कारण देत त्यांनी बदलीची मागणी केली आहे. आजपासून रेडी रेकनरचे दर वाढले, त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होते. ग्रामीण भागात सरासरी 6.96%, नगरपंचायत क्षेत्रात 3.62%, मुंबई महापालिका वगळून इतर महापालिका क्षेत्रात 8.80%, तर मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी 2.34% वाढ करण्यात आली. 2020 नंतर पहिल्यांदाच ही वाढ केली आहे. आजपासून औषधांच्या किमती वाढणार आहेत. पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह अत्यावश्यक औषधांचा यात समावेश आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10% अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली, यामुळे सुमारे 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. आधार पॅन कार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर दंडाची रक्कम 1000 रुपये इतकी होईल. 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पुणे पिंपरी चिंचवड नागपूर महापालिका MMRA या भागात आजपासून मुद्रांक शुल्कात 1% वाढ केली आहे. कोरोना काळात या भागातील दस्त खरेदी गहाणखताच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्कात 1% अधिभार न घेण्याची सवलत दिली होती. ही सवलत 31 मार्चला संपली आहे. आजपासून डिजिटल चलनावरही कर लागू करण्यात आला. डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टो करन्सीवर 30% कर आकारला जाणार आहे. त्यामुळे एखाद्याला क्रिप्टो चलन विकून फायदा होत असेल तर त्याला कर भरावा लागणार आहे. 1 जुलैपासून विक्रीवरही 1% TDS कापला जाणार आहे. आजपासून नोकरदारांच्या PF खात्यावरही कराची कुऱ्हाड पडणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे, त्यांना व्याजावर कर भरावा लागेल. कर मोजणीसाठी रक्कम 2 भागांमध्ये विभागली जाईल. एकामध्ये कर सवलत योगदान आणि दुसऱ्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त योगदान असेल त्यावर कर आकारला जाईल. आजपासून 20 कोटीहून अधिक उलाढाल असलेले व्यवसाय ई चलनाच्या कक्षेत येणार आहेत. प्रत्येक व्यवसाय आणि त्यासाठी लागणाऱ्या व्यवहारासाठी ई चलन जारी केलं जाईल. हे ई चलन न केल्यास वाहतुकीदरम्यान माल जप्त केला जाऊ शकतो. तसंच खरेदीदाराला मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिटही धोक्यात येईल.
आजपासून 20 कोटीहून अधिक उलाढाल असलेले व्यवसाय आता ई चलनाच्या कक्षेत येणार आहेत. प्रत्येक व्यवसाय आणि त्यासाठी लागणाऱ्या व्यवहारासाठी ई चलन जारी केले जाते. हे ई चलन न केल्यास वाहतुकीदरम्यान माल जप्त केला जाऊ शकतो. आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागलाय. टोलच्या दरात 10 वरून 65 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी दर वाढवण्यात आलेत. नवीन वाहन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने गाड्यांच्या किमतींमध्ये वाढ केली. टाटा मोटर्सनं गाड्यांच्या किमती 2 ते 2.5% वाढवल्यात. मर्सिडीज बेंझ इंडियानं 3%, टोयोटोनं 4% तर BMW 3.5% किमती वाढवल्यात. आजपासून नवी दरवाढ लागू झाली. आजपासून कामावर न येणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा थेट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. एसटी कर्मचाऱ्यांना कालपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिलेला. दरम्यान एसटी महामंडळात भरतीचे टेंडर तयार आहे. तब्बल 11,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. बाजारात बोगस औषधांचा सुळसुळाट झालाय. कोरोना काळात सर्वच व्यवसाय मंदीत होते, केवळ औषध निर्मिती व्यवसाय तेजीत होता. याचाच फायदा उचलून काहींनी बाजारात निकृष्ट दर्जाची औषधं आणली. या बोगस औषधांचं प्रमाण तब्बल 47% एवढं असल्याची माहिती ASPE नावाच्या संस्थेच्या अहवालातून समोर आली. त्यामुळे औषधं घेताना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. अजूनही मोरगाव इथल्या शाळेत 10वीच्या गणिताच्या पेपरमध्ये कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. गंभीर बाब म्हणजे कॉपी करण्यासाठी या शाळेचे शिक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत होते. एका पालकानं कॉपीचा हा सगळा प्रकार मोबाईलद्वारे चित्रित केलाय. अशा प्रकारामुळे हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची तक्रार या पालकानं केली. फी भरली नाही म्हणून अनिकेत निरगुडवार याचा पेपर हिसकावला, त्यामुळे त्यानं आत्महत्या केली आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातला ही घटना. अनिकेतच्या वडिलांनी महाविद्यालयाविरोधात बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नागपूर शहर पोलीस दलासह SRPF भरती प्रक्रियेत डमी उमेदवारांना परीक्षा दिल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. या प्रकरणी सदर पोलिसांनी कमलसिंग सिंगला याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. सप्टेंबर 2019 दरम्यान SRPF शिपाई भरती प्रक्रिया झाली. पुण्यात कुठल्याही प्रकारे हेल्मेट सक्ती नसेल. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. सर्वसामान्य पुणेकरांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल, मात्र त्यांचं प्रबोधन केलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सातारातील शासकीय कार्यालयात येणाऱ्या बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी हे आदेश दिलेत. पहिल्या टप्प्यात कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासकीय कार्यालयात बाईक घेऊन येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट सक्ती केली जाईल. देहूत आजपासून पुन्हा एकदा मांस आणि मासे विक्रीला बंदी घालण्यात आली. संत तुकाराम महाराजांची नगरी असल्यानं तसा निर्णय नगर परिषदेनं घेतलाय. याआधी ग्रामपंचायत असतानाही त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतलाय. या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज 333वा स्मृतिदिन आहे. वडू तुळापूर इथे संभाजी महाराजांच्या समाधीची शासकीय महापूजा करण्यात आली. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या हस्ते महापूजा झाली. आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. संभाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी बंजारा समाजाची काशी इथल्या यात्रा महोत्सवाची तयारी सुरू झाली. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी बैठक घेत आहेत. धर्मगुरू महंत यांच्याशी चर्चा करतील. रामनवमी उत्सव कसा साजरा करावा याबाबत बैठकीत चर्चा होईल. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा लाडवाचा प्रसाद सुरू होतोय. कोरोना काळात बंद झालेला प्रसाद पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली. कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी ही माहिती दिली आहे.